विधायक किशोर जोरगेवार ने सड़क के किनारे नाश्ते का व्यवसाय करने वालों पर कार्रवाई करने से प्रशासन को रोका। विधायक किशोर जोरगेवार चुनाव लड़ने से लेकर चुनाव जीतने तक चर्चा में बने हुए हैं और विधायक बनने के बाद वे जनता की समस्याओं को लेकर उनके बीच तुरंत पहुंच रहे हैं और आज सुबह अन्न औषधि प्रशासन, महानगर पालिका तथा पुलिस विभाग की संयुक्त टीम जब तुगुम प्रभाग के ताड़ोबा रोड पर स्थित स्ट्रीट फूड व नाश्ता के ठेलों पर कार्रवाई करने के लिए पहुंची और जब इसकी सूचना विधायक किशोर जोरगेवार को मिली तो तुरंत वे मौका स्थल पर पहुंचे और संबंधित विभाग के अधिकारी एवं कर्मचारियों को कार्रवाई करने से रोका। इस समय उनके साथ पूर्व नगर सेवक बंडू हजारे भी उपस्थित थे। देखते ही देखते वहां पर बहुत बड़ी भीड़ इकट्ठा हो गई। इस संबंध में वहां पर मौजूद नागरिकों एवं विधायक किशोर जोरगेवार ने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। अन्न औषधी प्रशासन जे लोग है लोक रोजगार मुझे उठले हाथी रोड वर बसून पोहा वेगवेगे प्रकार नाश्ता विकण्याचं ज्यांचं काम आहे, चहा विकण्याचं काम आहे, त्यांना अन्न व औषध प्रशासनाच्या विभागांनी धमकावत त्यांचे दुकानं, त्यांचं सामान साहित्य जप्त करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं। या विभागातल्या जागरूक नागरिकांनी मला फोन केला, या ठिकाणी आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की चंद्रपूरमध्ये पहिलेच रोजगार कमी आहे आणि हे जे रोडवर बसून आपल्या स्वतःच्या मेहनतीने जे रोजगार करत आहे त्यांना मात्र तुम्ही उठवण्याचं काम करू नका। हे चंद्रपूरच्या लोकांना सेवा देत आहे, 5 रुपया 10 रुपयामध्ये त्यांना लोकांचं पोट भरण्याचं काम करताय। तिथे तुम्ही अन्न व औषध प्रशासन आपला कायद्याचा दंडा दाखवत तुम्ही हे काम करू नका, त्यांना आपला व्यवसाय करू द्या। ही हे सूचना केल्या आणि त्या सूचनेवर हुकूम ते लोक या ठिकाणून गेलेले आहे। माझी विनंती आहे अन्न व औषध प्रशासनाला, या ठिकाणी जे जनता आहे काम करत आहे त्यांना काम मात्र रोजगार करू द्या। खूप जास्त जर कुठे काही आढळलं तर मात्र तिथे तुम्ही कारवाई करा, आम्ही त्याच्या मदत येणार नाही। परंतु जे रोजच रोजचा ताजा माल आणून ताजा विकण्याचं काम करताय त्यांना कशाचं तुम्ही अन्न औषध प्रशासन तुम्ही करताय? कारण की जर महागाचा नाश्ता एका हॉटेलमध्ये गेलं तर 50 रुपये प्लेट 40 रुपये प्लेट राहते, हे रोडवर 10 रुपये प्लेटमध्ये देतात विचार। स्वतः चंद्रपूरची सेवा करताय, सोबतच आपला स्वतःचा रोजगारही करताय, त्यांचा रोजगार हिरावण्याचं पाप मात्र तुम्ही करू नका देऊ। आणि जर हे कराल तर आम्ही मात्र चंद्रपूरची जनता हे सहन करतो। अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांनी जे रस्त्यावर आलूबुवा चायच्या ज्या टपऱ्या लावल्या ते बेरोजगार आहे, त्या पोरावर कारवाई करण्यासाठी आले। ती का कारवाई आणि कशाची गर्दी येऊन पाहायला गेलं असता त्यांनी घरात जाऊन कारवाई केली आणि घरात घुसून मग तेव्हाच्या तेव्हा मी किशोरभाऊ जोरगेवार स्थानिक आमदार त्यांना बोलवलं आणि त्यांनी माननीय आमदार साहेबांनी त्या अधिकाऱ्याने समज देऊन दम देऊन वापस पाठवलं म्हणून किशोरभाऊ यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो। कुटुंब नागरिकातर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद, त्यांच्यामुळे आज बेरोजगारावर कारवाई होण्याची वाचली। म्हणून असा आमदार आपल्याला पाहिजे होता। किशोर जोरगेवार की पहचान अब एक चर्चित विधायक के रूप में तब्दील हो चुकी है।